मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या स्वाक्षरीनं जारी आदेशामध्ये 31 मेपर्यंत पूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग नियंत्रण कायदा 1897 नुसार राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख म्हणून मिळालेल्या अधिकारांचा वापर करून अजोय मेहता यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. COVID-19 प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात 31 मे 2020 मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊनची स्थिती वाढवणं गरजेचं असल्याचंही अजोय मेहता यांनी या आदेशात म्हटलं आहे. आधीच्या लॉकडाऊनमध्ये COVID-19 प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या गाईडलाईन्स आता 31 मे 2020 लागू राहणार आहेत.